हॅलो फ्रेंड्स सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच मिळवणारा खेळाडू कोणता आहे बघा त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे स्टार मॅच विनर्स आता हे स्टार मॅच विनर्स कोण आहेत ते आपण बघूया विजयात निर्णायक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात येतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने सर्वाधिक शहात्तर वेळा हा पुरस्कार पटकावून आपला धबधबा राखलेला आहे सचिनने किती वेळा हा मॅन ऑफ द मॅच मिळवले आहे शहात्तर वेळा यामध्ये कसोटी एकदिवसीय सामना यांचा समावेश आहे त्याच्यानंतर सचिन नंतर हा पुरस्कार सर्वाधिक वेळा पटकवला आहे तो विराट कोहलीने सचिन नंतर सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच मिळवणारा पुर खेळाडू कोणता विराट कोहली विशेष म्हणजे सक्रिय विशेष म्हणजे सक्रिय खेळाडूमध्ये कोहलीच कोहलीच अव्वल आहे आता जे काही सक्रिय खेळाडू आहेत सध्याचे त्याच्यामध्ये सुद्धा कोण आहे कोहलीच अव्वल आहे त्यांच्या पुरस्कारामध्ये कसोटी एक दिवसीय आणि टी ट्वेंटी अशा तिन्ही प्रकारच्या खेळ क्रिकेटचा समावेश आहे असे सक्रिय स्टार खेळाडूंपटूंचा घेतलेला आढावा आता बघा इथं काही खेळाडूंचे आढावे त्यांनी घेतलेले आहे याच्यामध्ये सर्वात प्रथम नंबरवर येणार सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावलेला सक्रिय खेळाडू म्हणजे सध्याचा चालूचा खेळाडू म्हणजे कोण विराट कोहली कोतला आहे आपला भारताचा खेळाडू आहे मग त्याच्यानंतर त्यांनी किती वेळा मॅन ऑफ द मॅच घेतलेला आहे अठ्ठावन्न वेळा विराट कोहली यांनी मॅन ऑफ द मॅच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा कसोटी सामन्यामध्ये नऊ वेळा घेतलेला आहे एक दिवसीयमध्ये छत्तीस वेळा टी ट्वेंटीमध्ये त्यांनी तेरा वेळा मॅन ऑफ द मॅच हे त्यांनी जिंकलेलं आहे मग त्याच्यानंतर दोन नंबरचा खेळाडू येणार तो आहे बांगलादेशचा त्याचं नाव काय आहे बघा शाकिल शाकीब अल हसन बांगलादेशचा खेळाडू आहे त्यांनी एकोणचाळीस वेळा मॅन ऑफ द मॅच हे घेतलेले आहेत त्याच्यानंतर त्यांनी बघा कसोटीमध्ये सहा वेळा एक दिवसीयमध्ये चोवीस वेळा टी ट्वेंटीमध्ये नऊ वेळा मॅन ऑफ द मॅच सिरीज घेतलेलं ले, आहे मग त्याच्यानंतर येतो तिसरा खेळाडू रोहित शर्मा रोहित शर्मा भारताचा सध्याचा कप्तान आहे रोहित शर्मा त्यांनी सदतीस वेळा मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहेत कसोटी सामन्यामध्ये चार वेळा एकदिवसीय सामन्यामुळे एकवीस वेळा टी ट्वेंटीमध्ये बारा वेळा त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहेत त्याच्यानंतर येतो चौथा खेळाडू डेव्हिड वार्नर आता हे डेव्हिड वार्नर ऑस्ट्रेलियाचे आहेत त्यांनी पस्तीस वेळा मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहेत कसोटीमध्ये सात वेळा एक दिवसीयमध्ये सतरा वेळा टी ट्वेंटीमध्ये अकरा वेळा मॅन ऑफ द मॅच हे त्यांना भेटलेलं आहे त्याच्यानंतर पहा पाचवा खेळाडू येणार पाचवा खेळाडू न्यूझीलंडचा आहे त्याचं नाव आहे मार्टिन गुप्टी गुप्टिल मार्टिन गुप्टिल हा खेळाडू चौतीस वेळा मॅन ऑफ द मॅच घेतलेला आहे न्यूझीलंडचा हा खेळाडू आहे कसोटीमध्ये दोन वेळा एक दिवसीयमध्ये बावीस वेळा टी ट्वेंटीमध्ये दहा वेळा हे मॅन ऑफ द मॅच असं त्यांनी घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण चार नंबरचे खेळाडू बघितलेले आहोत चार नंबरवर आहे न्यूझीलंडचा खेळाडू तीन नंबर चार सॉरी पाच नंबरवर न्यूझीलंडचा खेळाडू चार नंबरवर आपल्या ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर तीन नंबरवर आहेत रोहित शर्मा भारत दोन नंबरवर आहेत बांगलादेशचे एकोणचाळीस वेळा मॅन ऑफ द मॅच घेतलेले आणि सक्रिय म्हणजे आत्ता जे चालू आहेत मॅन ऑफ द मॅच जास्त वेळा घेतलेले खेळाडू आहे अठ्ठावन्न वेळा घेतलेले भारताचा विराट कोहली हे अठ्ठावन्न वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतलेले आहे जर व्हिडिओ आवडला आवडला असेल तुम्हाला काही नवीन माहिती भेटली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला शेअर करू शकता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये